नमस्कार बालमित्रांनो, मी सुरेखा दत्तात्रय सोनोने, उपाध्यापिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलापूर मुली, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर क्रमांक 1 विषय भाषा या मार्गदर्शन सत्रात आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. यातील माझा घटक आहे टोपण नावे. सर्वात प्रथम आपण टोपण नावे म्हणजे काय याच्या विषयी थोडीशी चर्चा करूया. सहजता यावी, सोपेपणा यावे यासाठी आदराने प्रेमाने ठेवलेली छोटीशी नावे म्हणजे टोपण नावे. यांचा उपयोग आपण आपल्या कुटुंबात सर्रास करतो. उदाहरणार्थ दादा, आबा, पिंटू, चिनू, मिनू इत्यादी. टोपण नावांचा वापर केला की सहजता निर्माण होते, आपुलकी निर्माण होते, जवळीक निर्माण होते. मग ही टोपण नावे मराठी भाषेत आहेत का? हो, नक्कीच आहेत. मग त्याच्याच विषयी आपल्याला या व्हिडिओमध्ये आणि माझ्या घटकामध्ये माहिती बघायची आहे. तर चला मग बघूया मराठी भाषेतील कवी, साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे.